नवी मुंबई NSUI के जिला अध्यक्ष ओमकार शिरोडकर के जन्मदिन के उपलक्ष्य में खारघर के भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग में NSUI अपोलो हॉस्पिटल और जयश्री फाउंडेशन के सहयोग से कॉलेज के टीचिंग और नॉन टीचिंग स्टाफ के लिए हेल्थ चेकअप कैंप का आयोजन किया गया था। इस शिविर में रैंडम ब्लड शुगर टेस्ट, बॉडी मास इंडेक्स, ब्लड प्रेशर, बोन मिनरल डेंसिटी, आई चेकअप जैसे अन्य जांच की गई। इस दौरान थाने NSUI के अध्यक्ष प्रथमेश यादव, नवी मुंबई NSUI के उपाध्यक्ष रोहित ढेकले सहित NSUI के अन्य पदाधिकारी, कार्यकर्ता एवं भारती विद्यापीठ खारघर के टीचिंग और नॉन टीचिंग स्टाफ बड़ी संख्या में उपस्थित थे। तर आम्ही भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्याकडून आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचा आभार मानतो की त्यांनी एवढं छान NSUI मार्फत आम्हाला मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं आणि आमचे सगळे आमच्या ऑनरेबल प्रिन्सिपल मॅम डॉक्टर संध्या जाधव मॅडम स्वतः इनॉग्रेशन केलं, आमचे आम्ही दादा कदम त्यांनी सुद्धा इनॉग्रेशन केलं, आमचे सगळे हेड ऑफ डिपार्टमेंट, आमचे सगळे प्रोफेसर, आमचे स्टुडंट्स यांचा सगळ्यांना लाभ मिळणार आहे, त्याच्यामुळे आम्ही तुमचे धन्यवाद करतो। नमस्कार, मी वैभव प्रशांत जाधव, संस्थापक अध्यक्ष जयश्री फाउंडेशन। आज आमचे मित्र ओंकार यांच्या वाढदिवसानिमित्त भारती विद्यापीठ इथे खूप असं चांगल्या रीतीने अपोलो हॉस्पिटलच्या सहकार्याने, NSUI सहकार्याने हेल्थ चेकअप कॅम्प ऑर्गनाईज केला आहे। हा हेल्थ चेकअप कॅम्प बेसिकली टीचर्स आणि इकडच्या स्टाफसाठी ऑर्गनाईज केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता की आत्ताच्या धावपळीच्या जीवनात टीचर्स किंवा इकडचा जो स्टाफ आहे त्यांच्या वर्किंग आवर्समुळे त्यांना बाकीच्या काही गोष्टी किंवा हेल्थकडे लक्ष देता नाही आहे। तर ह्या गोष्टीचं किंवा ह्या गोष्टीला प्राधान्य देऊन ओंकार भाई किंवा प्रतोष भाई जे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीनं खूप चांगलं असं नियोजन केलेलं आहे आणि ह्याचा फायदा टीचरांना होणार आहे आणि इकडच्या स्टाफला होणार आहे, कारण का दैनंदिन दिवसामध्ये त्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही आणि ॲटलिस्ट त्यांनी इकडे त्यांच्यासाठी काही ना काहीतरी ऑर्गनाईज करून त्यांचे आता आई चेकअप चालू आहे, त्यांचं डॉक्टर कन्सल्टेशन आहे आणि अशा परीने सर्वांनी हेल्थ चेकअप कॅम्प किंवा विविध सामाजिक उपक्रम करून आपला वाढदिवस साजरा करा असा यांनी जो एक ध्येय ठेवलेला आहे व समाजापुढे व आताच्या युवकांपुढे त्यांनी जी प्रेरणा दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा। नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश खराडे, भारती विद्यापीठ ENTC डिपार्टमेंटचा HOD। NSUI माध्यमातून हा काही उपक्रम आमच्या इथे राबवला, प्रथमतः NSUI सर्व पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो की आमच्या भारती विद्यापीठाचे जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी आहेत त्यांची हेल्थ चेकअप, ब्लड प्रेशर असो, आता माझं स्वतःचं ब्लड प्रेशर सध्या हाय आहे, आज डॉक्टरने मला योग्य सल्ला दिला की गोळी कंटिन्यू केली पाहिजे, शुगर चेक केलं, बॉडी मास इंडेक्स किंवा बोन डेन्सिटी, या माध्यमातून पुन्हा एकदा मी आमचे अमित दादा कदम आणि त्यांचे जे काही नवी मुंबईचे NSUI पदाधिकारी आहेत त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि असेच उपक्रम इथून पुढे पण राबवावेत, त्यामुळे आमच्या शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांची हेल्थ चांगली राहील। धन्यवाद, थँक्यू। भारती विद्यापीठाने ओंकार शिरोडकरच्या बर्थडेच्या निमित्ताने हा NSUI तर्फे जो कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि तसंच याचे आयोजक अमितदादा कदम यांचेही आभारी आहेत। मुलांतर्फे हा फॅकल्टीसाठी आणि इतर स्टुडंटसाठी घेतलेला एक जो प्रयत्न आहे तो कौतुकास्पद आहे। माझं नाव सोनाली म्हात्रे, असिस्टंट प्रोफेसर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट। थँक्यू। आज भारती विद्यापीठमध्ये आपण एक हेल्थ चेकअप कॅम्प ठेवला आहे, पूर्ण म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्त हा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अपोलो हॉस्पिटल आणि जयश्री फाउंडेशन यांच्या माध्यमाने आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि यांच्या मागे आम्हाला सहकार्य करण्यासाठी विलासराव कदम साहेबांनी आणि अमित कदम साहेबांनी खूप मदत केली आणि आता कार्यक्रमाला स्टाफला पूर्ण म्हणजे प्रतिसाद पण खूप चांगला आहे आणि अशीच कामं आमच्या NSUI हरेक ओकेशनला होत राहतील ही मी तुम्हाला अशी खात्री देईन। ओंकार महेश शिरोडकर, NSUI जिल्हा अध्यक्ष, मुंबई। त्याच्यामध्ये हे सगळं जुळवून आणण्यासाठी सर्वात जास्ती मेहनत घेतली असेल तर ती ठाणे जिल्हा अध्यक्ष आपले आमचे प्रथमेश यादव आणि आमचे नवी मुंबईचे उपाध्यक्ष जे आत्ता आज झालेत उपाध्यक्ष रोहित ढेकले यांनी जाम मेहनत घेतली, त्यांचं पण मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो।
वीडियो जर्नलिस्ट अथर्व के साथ फोरम जोशी की रिपोर्ट, जनता न्यूज़, नवी मुंबई।